नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जैवतंत्रज्ञानाची ओळख हा पाठ आपण शिकत आहोत। या पाठातील शेतीपूरक व्यवसाय हा एक महत्त्वाचा घटक आहे। याच घटकाविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतीपूरक व्यवसायांमध्ये पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग या तीन व्यवसायांविषयी आपण माहिती घेणार आहोत। पशुसंवर्धन म्हणजेच ॲनिमल हजबंडरी। आपल्या देशात दूध उत्पादन तसेच शेतीच्या कामात श्रमिक म्हणून मदत होण्यासाठी पशुपालन केलं जातं। जसं दूध देणाऱ्या गाई म्हशी असतात, तसेच शेतीची कामं करणारे, श्रमाची कामं करणारे बैल आणि रेडे असतात। सहिवाल, सिंधी, गीर तसेच लाल कंधारी, देवणी, खिल्लारी व डांगी या देशी गायींचा वापर दूध उत्पादनासाठी केला जातो। त्याचबरोबर जर्सी, ब्राऊन स्विस, होलस्टेन या विदेशी गायींचा वापरही दूध उत्पादनासाठी केला जातो। दुधाचे उच्च आणि स्वच्छ उत्पादन मिळावं म्हणून पशुधनाची काळजी घेणं आवश्यक आहे। पशुधनाची काळजी कशी घ्यावी? गुरांना सर्व अन्न घटकांचा समावेश असलेला चौरस आहार द्यावा। त्यांना जाडे भरडे कोंडायुक्त अन्न, चारा व पुरेसं पाणी द्यावं। गुरांचा गोठा स्वच्छ, कोरडा व हवेशीर असावा। उन्हापासून, पावसापासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून गोठ्याला छत असावं। गुरांना नियमितपणे रोगप्रतिबंधक लस टोचली जावी। अशा प्रकारे आपण आपल्या पशुधनाची काळजी घेऊ शकतो। यानंतरचा व्यवसाय आहे तो म्हणजे कुक्कुटपालन म्हणजेच पोल्ट्री फार्मिंग। अंडी आणि मांस देणाऱ्या कोंबड्यांचं पोषण आणि पैदास केली जाते त्यास कुक्कुटपालन म्हणतात। अंडी व मांस दोन्हीसाठी पाळण्यात येणाऱ्या कोंबड्यांच्या जाती आहेत रोड आयलंड रेड, न्यू हॅम्पशायर, प्लायमाउथ रॉक, ब्लॅक रॉक। असेल आणि लेगहॉर्न सारख्या परदेशी जातींच्या संकरातून नव्या जाती विकसित करण्यामागे चांगल्या गुणवत्तेची पिल्ले मोठ्या संख्येत मिळावीत, तसंच तापमान सहन करण्याची क्षमता आणि शेतीतील उप उत्पादनांचा अन्नासाठी वापर व्हावा हा उद्देश आहे। असील हे भारतीय जात आहे आणि लेगहॉर्न ही परदेशी जात आहे। यानंतरचा तिसरा जो व्यवसाय आपण अभ्यासणार आहोत तो आहे रेशीम उद्योग म्हणजेच सेरिकल्चर। रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे म्हणजे पतंग पाळले जातात। बोम्बिक्स मोरी जातीच्या रेशीम किड्यांचा यासाठी सर्वाधिक वापर होतो। रेशीम किड्यांच्या जीवनचक्रात अंडी, अळी, कोश, पतंग या चार अवस्था असतात। आता तुम्ही रेशीम किड्याचं जीवनचक्र पाहू शकता। अंडी, त्यानंतर अळी, त्यानंतर कोश आणि त्यानंतर पतंग। मादीने घातलेली हजारो अंडी कृत्रिमरित्या उबवून उबवणीचा काळ कमी केला जातो। अंड्यातून बाहेर पडणाऱ्या आळ्या तुतीच्या झाडांवर सोडल्या जातात। तुतीची पानं खाऊन या आळ्यांचं पोषण होतं। 3-4 आठवडे पानं खाल्ल्यानंतर आळ्या तुतीच्या फांदीवर जातात। लाळ ग्रंथीतून निघणाऱ्या स्त्रावापासून रेशमी तंतू बनतो। हा तंतू स्वतःभोवती गुंडाळून आळी रेशीम कोश तयार करते। हा कोश दंड गोलाकार किंवा गोलाकार असतो। कोशाचे पतंगात रूपांतर होण्याच्या 10 दिवसांपूर्वीच सर्व कोश उकळत्या पाण्यात टाकले जातात। उकळत्या पाण्यामुळे कोशातील आळी मरते व रेशीम तंतू सैल होतात। त्यांच्यावर प्रक्रिया करून रेशीम धागा मिळवला जातो आणि रेशीम धाग्यांपासून निरनिराळी वस्त्रे बनवतात। अशा रीतीने आपण शेतीपूरक व्यवसायांची माहिती या व्हिडिओमध्ये घेतली। धन्यवाद।